वेलकम बॅक टू द चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि बघा मॅडम इतकी आगाव आहे ना. बसा आजीबाई. सो आज आहे 26 जानेवारी. तर तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज सकाळी सकाळी मी परीला खालती घेऊन गेलेली खालती होईल म्हणून. हो टिकी. पण आम्ही गेलो तोपर्यंत झेंडावंदन होऊन गेलेलं. तर मला टाईम माहिती नव्हता, पण मी तरी अंदाजाने गेलेली. म्हटलं 8:30 व्हायला पाहिजे, पण तरी होऊन गेलेलं नव्हतं. सो त्यामुळे मी परीला ते काय दाखवू नाही शकली. मग खालची गेलेली तर परीसाठी तिरंग्याचं बॅच आणलं. थांब बाबू लेट राहत येते. त्यानंतर झेंडा आणला. परी तुझ्या हातातलं दाखव बरं रिबिन्स. दाखव तुझा झेंडा, दाखव ना सगळ्यांना. ओहो परीचा झेंडा आहे. हो थांब. सो थांब ना. सो विचार केला की आजचा ब्लॉग मी तुझ्यासोबत शेअर करते. तर बघूया आजचा दिवस कसा जातोय. हे पोरगीने जरा 2 मिनिटं बोलू दे इकडं. सो म्हटलं की आज तुमच्यासोबत आजचा दिवस शेअर करावा की बघूया कसा जातोय आजचा दिवस. तर परीचे मी थोडंसं फोटोशूट वगैरे केलं, थोडेसे व्हिडिओज केले इंस्टाग्राम रील्ससाठी. आणि बाकी काही नाही, तिला मला ॲक्च्युली दाखवायचं होतं की बाबा बघ कसं झेंडाबंधन होतं, म्हणजे काय असतं ते सगळं. पण आता कसं तिला इतकं समजवण्यासारखं नाही, आणि दाखवून तिला काही गोष्टी समजल्या असतात की हा झेंडाबंधन असं होतं. पण ते बघेपर्यंत, म्हणजे आम्ही जायपर्यंत ते होऊन गेलेलं. सगळे नाश्ता करत बसले होते, मग त्यामुळे आम्ही काही गेलो नाही, कारण की लेट झाला होता. सो त्यामुळे मग आम्ही बाहेर जाऊन नाश्ता घेऊन आलो स्वतःसाठी. मस्त आम्ही आज काय मेंदूवडा नाश्ता केला, आणि परीसाठी झेंडा, तिरंगा आणि हाताला रिबिन्स वगैरे सगळं घेऊन आलो. म्हटलं फोटोशूटही केला जाईल म्हणून. तर दरवेळेला काय व्हायचं ना, गेल्या वर्षी पण असं झालं आणि काल पण मी आणायला सांगितलेलं, तर झेंडा भेटलाच नाही. गेल्या वर्षी पण असं झालं की झेंडा भेटलाच नव्हता. मग असं झालं यार, म्हणजे 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट आणि झेंडा भेटत नाही, म्हणून मग यावेळेस मी स्वतः गेली. आणि जर अजून पुढे जाऊन शोधून आणला तर मिळाला. तर म्हटलं आता यातले मी 3 झेंडे घेऊन आली. म्हटलं एक झेंडा जपून ठेवत, पुढच्या वर्षी नाही मिळा, पुढच्या वेळेला नाही भेटला तर मग तो काढता येईल म्हणून. सो तेच. तर चला आता मला बनवायचं जेवण. कामं सगळे झाले, आंघोळी वगैरे. उठल्यावर पहिले मी पहिला आंघोळ घालून तिला रेडी करून दिलं, की जेणेकरून आजचा दिवस तिला असं वाटलं पाहिजे काहीतरी सण आहे. कारण की आपण प्रत्येक सण मनवतो, तर हा पण एक सण आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी राष्ट्रीय सण आहेत हे तर खरं तर. त्याला तर जास्त चांगल्या प्रकारे मनवायला पाहिजे. सो गोडमध्ये मी विचार करते आज शिरा बनवावा, कारण की बासुंदी खाऊन झाली, मध्ये श्रीखंड पण खाऊन झालेलं, आणि केक आम्ही आतापर्यंत खात होतो. केकचे काही स्लाइस तर कालपर्यंत संपले. सो म्हटलं आज ना मस्त शिरा बनवावा आणि चपाती भाजी वगैरे असं काहीतरी. तर चला मी आता लंचचं प्रिपरेशन करते. परी मॅडम आता बसल्या आहे, आता बसली थोडा वेळ शांत, आणि मी फटाफट आता प्रिपरेशन करते. बाकी सगळे कामं झाले, फक्त जेवण बाकी आहे. आणि हल्ली ना माझं स्टडी रुटीन पण मी करते. तर माझं जे पहिलं जे रुटीन होतं ना, मॉर्निंग रुटीन, पूर्ण फुल डे रुटीन, आता तसं काहीच नाही राहिलं. बऱ्याच गोष्टी त्यात ॲड झाल्या, बऱ्याच गोष्टी मी आता त्यात करते. तर ते मी जर जमलं तर हळूहळू शेअर करण्याचा प्रयत्न करेल. सो चला मी आता फटाफट प्रिपरेशन करते, त्यानंतर तुमच्याशी बोलते. Hey guys, welcome to Hello, Tony. Hello, Tony.
तुमच्या सगळं शेअर करते. तर कढईत तेल टाकलं आहे गरम व्हायला, आणि तेल आता गरम झालं असेल सो त्यात टाकलं जिरं एक चमचा. जिरं फुलल्यानंतर त्यात मी टाकते एक कढी पत्ता आणि गॅस स्लो केलाय. आता मी त्यात टाकते आहे टोमॅटो, बटाटा, आणि वटाणा. तर यात मी कांदाही टाकलाय ग्रेव्हीसाठी, जसं की तुम्हाला दिसतच असेल. सो ही थोडी वेगळी पद्धत आहे, आम्ही अशा प्रकारे बनवतो कधीतरी. कधी कधी मी कांद्यावाली पण बनवते, पण थोडी वेगळी पद्धत आहे. अशा प्रकारे खाऊन बघा, खूप टेस्टी बनते तसं तर. तर आता याला थोडंसं छान भरी फ्राय करून घेईल तेलामध्ये. आणि वटाणा थोडे जुने होते, हो खायचं ना. आणि वटाणा थोडे जुने होते ना, त्यामुळे त्याला थोडेसे मोड आले. तर हे बघा, आता याला चांगलं आपण तेलामध्ये फ्राय केले. त्याला मी 2-3 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. आणि काय नाही याच्यामध्ये, आता आपले जे घरचे मसाले असतात ते टाकायचे, मीठ, मिरची, हळद, काय गरम मसाला, धना पावडर वगैरे जे आपण टाकतो ते. आणि थांब ग 1 मिनिट, थांबा 1 मिनिट थांब. तर आता यामध्ये मी मसाले टाकले सगळे, मीठ, मिरची, जिरा पावडर, धना पावडर, हळदी, गरम मसाला वगैरे. आता चांगलं मिक्स करून घेतलं मी. आणि त्यानंतर यात थोडंसं पाणी टाकायचं 1/2 ग्लास. आणि स्लो गॅसवर याला शिजू द्यायचं बटाटा शिजेपर्यंत. मध्ये मध्ये एक दोन वेळा चेक करायचं बटाटा शिजला की नाही. बटाटा शिजला की भाजी होते आपली. सो जर पाणी जर कमी पडलं तर अजून तुम्ही थोडं एक्स्ट्रा टाकू शकता, किंवा पाणी थोडं जास्त टाकून मग शिजवून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर मग तशी पाणी एक्स्ट्रा टाकायचं. तर हे बघा एकदम सिम्पल प्रोसेस आहे. तर यामध्ये मी टाकते 1/2 ग्लास पाणी. यात मी आता टाकले पाणी आणि याला आता मस्त शिजू द्यायचे. तर तुम्ही कलर पण बघू शकता असं लाल आहे, कारण की मी गरम मसाला कमी टाकला आणि लाल मिरची वाढ थोडी जास्त टाकली म्हणून. आणि हे बघा आता याला चांगलं मी शिजू देणार मस्त पैकी स्लो गॅसवर. तर इथे आता एक उकळी येते आहे, आणि उकळी आली का मग आपण गॅस स्लो करायचा आणि याला मस्त शिजू द्यायचं झाकण ठेवून. सो आणि मध्ये मध्ये 1-2 वेळा मी चेक करत राहील आणि मग शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि शेवटी आपण बस कोथिंबीर टाकायची गार्निशिंगसाठी आणि बस देन भाजी बनली. परिणी तोडली ना, अहो तोडायचं असत हो, नाही ना. आता मम्माला काय बोलायचं, हा सॉरी बोलायचं, सॉरी मम्मा. इकडे बघ आणि बोल मम्माला सॉरी, मम्माला सॉरी. कान पकड पण मी परत असं करणार नाही. सो गाईज इथे माझी भाजी बनलेली आहे. तर हे बघा मी एकदम जास्त कोरडी नाही केली, थोडंसं असं रसा ठेवला आहे, म्हणजे आपण चपातीसोबत लावून लावून खाऊ शकतो. आणि बटाटा पण शिजला आहे मस्तपैकी. तर आता मी गॅस बंद करते आणि झाकून ठेवते.
आणि वरतून टाकली मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर, त्याचं चांगलं मिक्स करून घेईल आणि झाकून ठेवून देईल. आणि त्यानंतर आता मला बनवायचं आहे शिरा. तर हे बघा, इथे माझी भाजी पण झाली आहे आणि इथे मी शिऱ्यासाठी प्रिपरेशन केलं आहे. दूध गरम करून ठेवलं आहे, रवा भाजते, साखर घेऊन ठेवली आहे आणि माझे चपात्या पण बनवून झाल्या आहेत. तर जे एक्स्ट्रा मी काढलं होतं तूप रवा वगैरे ते फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि ह्यावेळेस ना मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवते शिरा. ह्यावेळेस मी शिऱ्यामध्ये केळं पण टाकते अर्धं, शिरा थोडासाच बनवते त्यामुळे अर्धं टाकते म्हणजे अंदाजाने. तर तुम्हाला माहिती असेल जो प्रसादाचा शिरा बनतो त्यात केळं टाकतात बहुतेक, असं काहीतरी आहे म्हणजे मी कुठेतरी ऐकलं होतं की केळं शिऱ्यात टाकतात, तुम्हाला लक्षात नाही इतकं काही. सो मला अचानक रवा भाजता भाजता आठवलं की मी टाकून बघते म्हणून मी टाकणार आहे. तर दूध मी ऑलरेडी गरम करून ठेवलं होतं आणि आम्ही ना पूर्ण दूध टाकतो ना त्यामुळे ती तशी टेस्ट येत नाही जी याला येते, प्रसादाच्या शिऱ्याला येते. त्यामुळे मग पूर्ण जसं दुधाचा शिरा असतो. सो इथे मी अर्धा बनाना कट करून घेतला आहे आणि तो पण त्यात टाकून आता चमच्याने स्मॅश करून घेईल, कारण की त्या एवढशे बनवण्यासाठी काय ग्राइंड करणार ना, त्यामुळं चमच्याने स्मॅश करून घेतला. तो एकदम चांगल्या प्रकारे तो झाला. तर तुपामध्ये रवा भाजून घेतला चांगला, म्हणजे एकदम असं छान खुसखुशीत वास येईपर्यंत. त्यानंतर गरम दूध टाकलं, त्यानंतर केळं टाकलं, दा मिक्स करून घेते. आणि माझ्याकडचे ना ड्रायफ्रूट्स ॲक्च्युली संपले असं मला वाटलं होतं, ते मला नंतर भेटले, पण म्हणजे ज्यावेळेस मी बनवते त्यावेळेस मला भेटले नव्हते. तर म्हणून मी ड्रायफ्रूट्सने टाकले आणि मोन्याको म्हणजे काय मनुके होते, मोन्याको बोलते मनुके होते पण आम्हाला आवडत नाही मनुके शिऱ्यामध्ये वगैरे, तर त्यामुळे मी टाकले नाही. आणि ड्रायफ्रूट्स होते मला माहितीच नव्हतं बनवायच्या टायमाला, मला वाटलं संपले, नंतर मी जरा काय करत होती सापडली. आणि आता यात मी टाकते साखर. तर शिरा बनवायची खूप सोपी रेसिपी आणि मला खरं तर परीला एक एक गोष्टी ट्राय करायच्या असतात, पण बाईची इतक्या तोंडाला चव आहे जे चांगलं करून खावं लागतं ते नाही खात आणि संपायला आलं का मग त्यावेळेस तिला खायचं असतं, असे नाटकं आहे मॅडमची, खूप नाटकं करायला लागली आता परी. तर इथे मस्तपैकी माझा शिरा झाला आहे, होतो आहे म्हणजे, आणि भाजी पण बनवून झाली, चपात्या पण बनवून झाल्या आहे. आणि ना ज्यावेळेस मी काम करते तेव्हा मी किचन पण क्लीन करत असते, सो जे काही एक्स्ट्राचं काढलं होतं ते पण ठेवून दिले. तर आता चपात्या ठेवून दिली मी डब्यामध्ये आणि शिरा झाला की मग जेवायला बसू. तर आता मी हा बनाना देऊन येते परीला, कारण की मग बनाना काय पटकन काळा पडतो आणि परीला आवडतो बनाना वगैरे खायला. सो गॅस लो केला आणि हलवत राहते चांगलं. तर परी मग एवढंच बनाना खाऊन घेईल. आणि परीला एकच फ्रूट खूप जास्त आवडतं, तो म्हणजे बनाना. तर दिवसात दोन दोन तीन तीन वेळा मागते पण आम्ही जास्त देत नाही तिला. जर असं एकदम छोटासा बनाना असेल तर दोन वगैरे खाऊ देतो आणि जर असं बनाना मीडियम किंवा मोठा असेल तर मग एकच एक किंवा कधी दीड वगैरे. आणि त्याच्यापेक्षा जास्त खात नाही, तिला आवडतं खरी पण काही खात नाही एवढं. तर फायनली इथे माझा शिरा पण आता झालेला आहे. सो हे बघा, तर कलर व्हाईट यामुळे आले कारण की त्यात फक्त दूधच टाकलं ना, पाणी थोडंसं टाकलं असं ना, तर कलर त्याचा थोडा चेंज झाला असता, पण दूध टाकल्यामुळे त्याचा कलर व्हाईट आला आहे. आणि जसं आहे ड्रायफ्रूट्स नव्हते असं मला वाटलेलं त्यामुळे नाही टाकले आणि मनुके आम्हाला आवडत नाही. सो चला, लंच रेडी झालेला आहे तर आता मी जेवून घेतो आणि मग त्यानंतर तुम्हाला मी भेटते. सो आत्ता वाजलेत अडीच, परी झोपलेली आहे आणि जेवणं वगैरे झाले. आता मला थोडासा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये जितका पण आवाज येत असेल ना त्यामध्ये सोसायटीमुळे आणि त्याला मी काहीच करू शकत नाही. तर आमच्या सोसायटीमध्ये अजून काम चाललं आहे ना थोडंफार, त्यामुळे आवाज येतो आहे. आणि सध्या आमच्या इथं लिफ्टचं पण काम चाललं आहे त्यामुळे जास्त आवाज यायला लागला आहे आता. तर थोडे दिवस इग्नोर करा, ह्या ब्लॉगमध्ये पण मला वाटतं एकदम ठिकाणी जास्त आवाज येतो आहे, सो थोडा इग्नोर करा. तर चला मी या ब्लॉगचा एंड इथेच करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. परी झोपली तोपर्यंत जितका होईल तितका अभ्यास करते, त्यानंतर बघूया पुढचा दिवस कसा जातो ते. सो डेलीप्रमाणे जाईल. तर मी चला भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.